राज्य सरकारकडून प्रस्तावित नागपूर ते गोवार शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होताना पाहायला मिळतो आणि याच विरोधात आज कोल्हापुरात सर्वपक्षीय महामोर्चा देखील निघणार आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून या सगळ्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि आता मोर्चासाठी शेतकरी देखील जमायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो आपला रोष या फलकांच्या माध्यमातून देखील दाखवण्याचा प्रयत्न हे सगळे शेतकरी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून देखील लोक या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, आपला रोष दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. काय सांगाल, यमराजाच्या वेशभूषेत तुम्ही आलेला आहात, काय नेमकं कारण आहे, काय नेमकं याचं कारण? ह्या कोल्हापुरात होणाऱ्या ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होण्यासाठी मी सांगलीवरून ह्या वेशभूषेत आलो आहे. बिण्यात तर शेतकऱ्यांना आत्महत्या न करता आम्ही शक्तीपीठ जो मार्ग घेऊन चालल्यात त्यांना गाडण्यासाठी मी आज इथं सहभागी झालो आहे अशा वेशभूषेमध्ये. आणि माझं एकच मागणं आहे, शेती ही वाचलीच पाहिजे आहे, शेतकरी जगलाच पाहिजे आहे, शेतकऱ्याच्या जवळच सगळं आहे सगळं. काय सांगाल, इतका विरोध होतोय या सगळ्या महामार्गाला, दिसतंय सरकारला, तरी देखील अध्यादेश निघतायत भूसंपादन. खरं म्हणजे सरकारची ही मगरूरी आहे आणि ही मगरूरी खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची उतरलेली आहे, तरी पण अजून त्यांची मगरूरी गेलेली नाही असं यामधनं दिसतंय. मला या ठिकाणी शेतकरी म्हणून या ठिकाणी एक सांगायचं आहे की लोकसभेमधनं जर तुम्ही नाहीशाना झाला आणि जर रस्ता तुम्ही आणायचा प्रयत्न केला तर भरे प्रसंगी आमचं रक्त सांडेल, परंतु रस्ता या ठिकाणी होणार नाही एवढंच या ठिकाणी सरकारला मी इशारा देतोय. खरं तर जिल्ह्यातले महायुतीचे सगळे नेते दावा करतायत की आमचा या सगळ्या महामार्गाला विरोध आहे, मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे फोटो देत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांकडूनच भूसंपादनाचे आदेश दिले जात आहेत. कसं बघताय या सगळ्या? हे पूर्णतः मुख्यमंत्र्यांच्याकडून जे आदेश दिले जात आहेत ती पूर्णतः त्यांच्या चुकीच्या पद्धतीनं वागणूक सुरू आहे. आता तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचं कोटार, आजरा किंवा चंदगड साईडला जर गेलो आपण तर काजूच्या बागा, आंब्याच्या बागा आणि जवळजवळ कोल्हापूरमध्ये 95% बागायत शेती यामध्ये नष्ट होणार आहे आणि शासनानं खरोखर याचा विचार करावा, नाहीतर अत्यंत उग्र प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात होईल. महायुतीचे नेते जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांना भेटतात, मग मुख्यमंत्री ऐकत नाहीत, मग जिल्ह्यातल्या नेत्यांचं असं म्हणायचं? नाही, तसंच म्हणावं लागेल, कारण समृद्धी महामार्गाच्या ह्यानं ह्या सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. त्याच्यापेक्षा हा चारपट इस्टिमेटचा किंवा चारपट किमतीचा महामार्ग आहे, त्यातनं किती माया हे गोळा करून पुढची इलेक्शन लढवणार आहेत काय शंका आहे, त्यामुळे कदाचित ऐकत नसतील. खरं परंतु आज महायुतीच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी आपल्याला इथं पाठिंबा दिलेला आहे, ते आज या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यांनी प्रयत्न करावा, त्यांनी शासन दरबार विधानसभेत प्रयत्न करावा, येणाऱ्या अधिवेशनात प्रयत्न करावा, त्यांनी मुंबईत प्रयत्न करतील, आम्ही शेतकरी म्हणून रस्त्यावर लढाई लढू. नक्कीच, आपण बघितलं तर महिला शेतकरी देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. ताई, कुठून आलेला आहात, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? मी वन्नूर कागल तालुका सुजाता राजगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य आहे, शेतकरी पण आहे. आज कनी मागच्या वेळेला पण आमचा मोर्चा झाला आणि हा दुसरा मोर्चा आहे की नाही तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण हा उठलाय आणि लगेच केलाय असं नाही, फार दिवसापासून ही चळवळ आहे. वर बाबा आम्हाला हे रस्ता पाहिजे, पुन्हा प्रस्ताव सुद्धा दिलेला नव्हता, अचानक त्यांच्या मनाला आलं सरकारला, त्यांनी केलं. जसं काय त्यांची शेती आहे स्वतःची शेतकऱ्यांची आहे, त्यांना विचारावं तुम्हाला पाहिजे काय किंवा काय हे सुद्धा त्यांनी काही केलं नाही. त्यांना जे वाटतंय ते करतात, शेतकऱ्यांचं काही होऊ दे, त्यातनं रस्ता करायचं त्यांना वाटतंय. पण आम्ही पण म्हणतोय सरकारचं काही होऊ दे, पण आमचं शेत आम्ही त्यांना देणार नाही. मुलं बाळं आज मुलांची लग्न, शेतकऱ्यांची मुलांची लग्न होत नाहीत. मग आधी अल्पभूधारक शेतकरी झालाय, मुली नाकं मोडतात, पण आता आहे ती शेती काढून त्या मुलांना म्हणा कुटुंबाला रस्त्यावर आणायचं हे सरकारचं काम आहे. त्यांना जसं आम्हाला रस्त्यावर आणायचं आहे तसं आमचा शेतकरी सुद्धा आता लोकसभेला त्यांनी दाखवलंय, दंगा न करता ते मतदान केलंय, त्यामुळे आता लोकसभेला जे झालंय ते आता विधानसभेला होऊन म्हणून आता प्रत्येक नेते सुद्धा आता उतरायला लागलेत. लक्षात ठेवा काय की शेतकरी बोलत नाही, सहन करतोय, पण अति झालं की त्याची माती करायला पण आमचा शेतकरी हायगाय करत नाही. म्हणून आता सरकारनं जाग व्हावं, विधानसभेला खरोखर चांगलं प्रत्येकाला आपली जागा पाहिजे असेल तर हा रस्ता बंद होऊन शेतकऱ्यांची शेती व्यवस्थित ठेवावी आणि शेतकऱ्याला एक चांगलं सुजलाम सुफलाम आयुष्य जगायला द्यावं, तरच सरकार टिकेल. लक्षात ठेवा. तर बघितलं आपण किती बोलक्या प्रतिक्रिया या सगळ्या शेतकऱ्यांच्या आहेत, या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळेच त्यांचा हा आक्रोश पाहायला मिळतोय. शेतकरी हा सहन करतो, मात्र अति झालं तर माती करायला देखील हा सगळा शेतकरी कमी पडणार नाही अशा पद्धतीची भावना या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याला आज पाहायला मिळते.
ओरिजिनल सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।